कोकणात सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. यंदा 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होते. यासाठी कोकण रेल्वेचं आगाऊ आरक्षण आजपासून उपलब्ध होणार आहे. कोकणातील काही घरे आजही बंद असतात. या प्रत्येक घरामध्ये गणेशोत्सव 1.5, 5, 7 किंवा 11 दिवसांपर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे घराची रंगरंगोटी, साफसफाई या नियोजनासाठी चाकरमानी 4 ते 5 दिवस अगोदर येऊन उत्सवाची तयारी करत असतात. त्यामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे आजपासून सप्टेंबरच्या प्रवासाची तिकीटं रेल्वेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर सुरू होणार आहेत. याच पद्धतीने 5 मे रोजी 2 सप्टेंबर, 6 मे रोजी 3 सप्टेंबर, 7 मे रोजी 4 सप्टेंबर, 8 मे रोजी 5 सप्टेंबर आणि 9 मे रोजी 6 सप्टेंबरचे आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी ज्यादा फेऱ्या सुरू केल्या जातात, परंतु यंदा लोकसभा निवडणूक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यादा रेल्वे जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारण जूनच्या अखेरीस कोकणातील गणेशोत्सवासाठी ज्यादा रेल्वे गाड्या जाहीर केल्या जातात, तर जुलै ऑगस्टमध्ये रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. परंतु नियमित धावणाऱ्या गाड्यांना प्रवासी चाकरमानी प्राधान्याने तिकीट काढत असतात, त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आजपासून आगाऊ आरक्षण करता येणार आहे.